कसे होतात पोटाचे आजार छातीमध्ये तीव्र स्वरूपाची जळजळ होते जठराच्या पिशवीला सूज येते ज्याला गॅस्ट्रायटिस असे म्हणतात लहान आतड्याला सूज म्हणजेच एंटरायटिस व मोठ्या आतड्याला सूज म्हणजे कोलायटिस होतो आय बी एस अल्सरेटिव कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज यासारखे गंभीर स्वरूपाचे पोटाचे आजार मागे लागतात नमस्कार मी डॉक्टर प्रमोद महाडिक आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ यापूर्वी आपण आम्लपित्त रोग जी ई आर डी हियाटस हर्निया गॅस्ट्रायटिस गॅसेस अतिढेकर असे विविध आजारावरील स्पेशल व्हिडिओ आपण पाहिले असतीलच परंतु पोटाच्या आजाराची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना जेव्हा पेशंट उपचारासाठी आलेला असतो तेव्हा त्या पेशंटचा आजार अतिशय जुनाट म्हणजे पाच वर्षापासून दहा वर्षापासून किंवा अगदी पंधरा वीस सुद्धा असतो तत्पूर्वी त्याच्या अनेक प्रकारच्या आजाराच्या तपासण्या झालेल्या असतात सोनोग्राफी बऱ्याच वेळा झालेली असते एन्डोस्कोपी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी कोलोनोस्कोपीसुद्धा झालेली असते त्याचबरोबरीने अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचारसुद्धा झालेले असतात परंतु बऱ्याच वेळा तपासण्या होऊन सुद्धा आजाराचे निदान किंवा डायग्नोसिस निश्चितपणे किंवा परिपूर्ण झालेले नसते किंवा बऱ्याच वेळा पेशंटला आपल्याला नक्की काय झाले आहे हे समजलेले नसते व तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार घेऊन सुद्धा पोटाचा आजार बरा होण्यासाठी विशेष यश प्राप्त झालेले नसते त्यामुळे स्वतःहून पेशंट आतून बऱ्यापैकी मानसिकदृष्ट्या खचून गेलेला असतोच त्याचबरोबर पेशंटचे कौटुंबिक व आर्थिक स्वास्थ्य सुद्धा ढासळलेले असते या व्हिडिओमध्ये समजून घेऊया कसे होतात पोटाचे आजार तुम्हाला समजेल अशा सोप्या शब्दात ज्यांना पोटाचा त्रास जुनाट आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्णपणे समजेपर्यंत परत परत पहा आपल्या कुटुंबामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा कोणत्या कारणामुळे होतात पोटाचे आजार पोटाच्या तक्रारी किंवा पोटाचे आजार कधीही विनाकारण घडत नाहीत पोटाचे आजार होतात नंबर एक आपल्या खाण्यापिण्यातील व वा वागण्यातील चुका नंबर दोन इन्फेक्शन नंबर तीन मानसिक अस्वास्थ्य नंबर चार इतर आजार व त्यामुळे झालेले पोटाचे आजार आणि औषधांचे दुष्परिणाम म्हणून माझ्या प्रॅक्टिसमधील अनुभवानुसार ऐंशी टक्के वेळा पोटाचे आजार होण्याचे कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या आणि वागण्यातील चुकामुळेच असते त्यामध्ये क्रमाने प्रामुख्याने रात्री जागरण किंवा शिफ्ट ड्युटीमुळे झोपण्याच्या आणि उठण्याच्या अनिश्चित वेळा पोटाच्या आजार होण्यासाठी सध्याच्या काळातील महत्त्वाचे कारण सध्याची वैद्यकीय जगतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा म्हणजे सकाळी उपाशीपोटी तांब्याभर पाणी प्यायची सवय किंवा आंघोळीनंतर ग्लास दोन ग्लास पाणी प्यायची सवय किंवा मध पाणी असे वेगवेगळे पिण्याच्या पाण्याचे प्रयोग दिवसभरात गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय आणि तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा जेवण व जेवणाच्या अनियमित वेळा आणि त्याचबरोबरीने नेहमी आहारामध्ये नाश्त्याचे पदार्थ शिरा उपीट पोहे इडली डोसा एकत्र एक चहा आणि चपाती चहा बिस्किट त्याचबरोबर शिळे पदार्थ व विशेषतः शिळा भात शिळा फोडणीचा भात किंवा हॉटेलचे जेवण मेसचे जेवण आहारामध्ये नेहमी बेकरीचे पदार्थ बिस्किट खारी टोस्ट ब्रेड पाव नॉनव्हेजचा अतिरेक चहाचा अतिरेक उपवास आणि उपवासाचे पदार्थ आणि या सर्वांच्या बरोबरीने मद्यपान तंबाखू मावा गुटखा अशी व्यसने नंबर दोन पोटाचे आजार होण्याचे कारण म्हणजे इन्फेक्शन काही पेशंटमध्ये एच पायलोरी नावाचा बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे किंवा कायविळ मलेरिया टायफॉईड अशा बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा अतिशय जुनाट व त्रासदायक असे पोटाचे आजार उद्भवू शकतात नंबर तीन पोटाचे आजार होण्याचे कारण मानसिक अस्वास्थ्य सततचा मानसिक ताणतणाव कायम चिंताग्रस्त आयुष्य नैराश्य भीती अशा प्रकारच्या मानसिक अस्वास्थ्यामुळे सुद्धा पोटाचे गंभीर आजार उद्भवतात नंबर चार इतर आजार आणि औषधांचे दुष्परिणाम मधुमेह थायरॉईड असे विविध प्रकारचे आजार तापाचे आजार टी वी अशा प्रकारच्या आजारामध्ये पचनसंस्था मंदावते आणि पोटाचे आजार उद्भवतात त्याचबरोबर विशेषतः वेदनाशामक गोळ्या रक्त पातळ करणारी औषधे मधुमेहाची औषधे अशा काही औषधांचे दुष्परिणाम म्हणूनसुद्धा पोटाचे त्रास किंवा पोटाचे आजार उद्भवू शकतात अशा प्रकारे प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या व वागण्यातील चुका किंवा विविध इन्फेक्शन मानसिक अस्वास्थ्य किंवा इतर आजारांचा परिणाम म्हणून प्रामुख्याने सर्वात आधी लिवर व पॅनक्रिया या अवयवांची कार्यक्षमता कमी होते कार्यक्षमता कमी होते म्हणजे नेमकं काय तर आपण जे अन्न खातो ते पचवायचे काम असते पाचक पित्ताचे असे हे अन्न पचवणारे सर्व पाचक स्त्राव किंवा पाचक पित्त लिवर आणि पॅनक्रियामध्ये तयार होत असते लिवर व पॅनक्रिया या अवयवांची शक्ती कमी झाल्यामुळे त्यामध्ये तयार होणाऱ्या त्या पाचक स्त्रावांची अन्न पचवण्याची शक्तीसुद्धा कमी होते आणि पाचक पित्ताची अन्न पचवण्याची क्षमता कमी होणे हा पोटाच्या आजाराचा पाया असतो आपण अन्न खातो अन्न खातो म्हणजे सर्वप्रथम आपण अन्न चावतो अन्न चावल्यानंतर बारीक झालेले अन्न अन्न नलिकेमधून खाली सरकत ते अन्न जठराच्या पिशवीमध्ये पडते जठराच्या पिशवीमध्ये अन्न पडल्यावर त्या अन्नावर ॲसिडचा स्त्राव होतो ॲसिडमुळे अन्नाचे आणखी अन्ना सूक्ष्म कण तयार होतात त्याचबरोबर जठरामध्ये अन्न घुसळले जाते व अन्नाची घुसळण होऊन अन्नाचा कणकेसारखा मऊ असा गोळा तयार होतो जो चिकट नसतो पुढे तो अन्नाचा गोळा लहान आतड्यामध्ये ढकलला जातो लहान आतड्यामध्ये त्या अन्नाच्या गोळ्यावर लिव्हर व पॅनक्रिया या अवयवामधील पाचक स्त्राव किंवा पाचक पित्त पडते व अन्न पचवण्याची प्रक्रिया सुरू होते अन्न पचल्यानंतर तो अन्नाचा चोथा पुढे हळूहळू बावीस फूट अशा लांबीच्या लहान आतड्यामधून प्रवास करतो पचलेल्या अन्नाचा लहान आतड्यामधून प्रवास होताना त्या अन्नामधले सर्व शरीरपोषक घटक म्हणजे प्रोटीन किंवा फॅट कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन्स मिनरल्स अशी सर्व शरीर पोषक तत्वे रक्तामध्ये शोषून घेतली जातात त्यानंतर तो अन्नाचा चोथा पुढे जाऊन मोठ्या आतड्यामध्ये व सर्वात शेवटी सर्व शरीर पोषक घटक रक्तामध्ये शोषून झाल्यावर संडास म्हणून शरीराबाहेर टाकला जातो थोडक्यात बेंबीच्या वरच्या भागामध्ये अन्न पचवण्याची प्रक्रिया आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये आतड्याच्या नळीमध्ये अन्न शोषून घेण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने पचन संस्थेचे कार्य असते पोटाचे आजार टप्पा पहिला खाल्लेले अन्न पचवणारे जे पाचक पित्त असते त्या पित्ताची अन्न पचवण्याची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे परिपूर्ण पद्धतीने पचन होत नाही त्यामुळे त्यातून सार भाग म्हणून तयार होणारा अन्नरस खराब क्वालिटीचा तयार होतो म्हणजेच आम्लपित्ताचा ॲसिडिटीचा तयार होतो म्हणजेच पोटाच्या वरच्या भागात जठराच्या भागात तो खराब ॲसिडिक अशा स्वरूपाचा अन्नरस ज्याचे स्वरूप चिकट असते त्यामध्ये गरमपणा असतो व त्याची चव बदलून प्रामुख्याने आंबट कडू किंवा तिखट होते अन्नरस चिकट तयार झाल्यामुळे तो चिकट अन्नरस पोटाच्या वरच्या भागामध्ये जठराच्या पिशवीमध्ये साठून राहतो जठरामध्ये अन्न रस साठून राहिल्यामुळे पोटाच्या वरच्या भागामध्ये अतिशय जडपणा येतो गच्चपणा येतो जेवल्यानंतर अन्न इथून पुढे सरकत नाही त्यामुळे भूकेच्या तक्रारी होतात भूक मंदावते किंवा कधी कधी खूप खवखव होते किंवा चार दिवस एकदम चांगली भूक लागते चार दिवस एकदम कमी भूक होते असे भूकेचे वर खाली होते तो अन्नरस गरम तयार झाल्यामुळे छातीमध्ये तीव्र स्वरूपाची जळजळ होते तो अन्नरस उदसला किंवा इरिटेट झाला की मग त्याची मळमळ किंवा जरा आणखी जास्त प्रमाणात उदसला तर त्याच्या गुळण्या तोंडापर्यंत येतात आणि खूपच उदसला किंवा खूपच इरिटेट झाला तर त्याच्या मग भडाभडा उलट्या होतात अन्नरसामध्ये आंबटपणा किंवा कडूपणा आल्यामुळे बऱ्याच वेळेला तोंडाची चव अति आंबट किंवा कडू किंवा तिखट अशी राहते अशा पद्धतीने आम्लपित्त ह्या आजाराची प्रक्रिया होते पुढे कालांतराने जठराच्या पिशवीमध्ये आम्लपित्ताचे मिश्रण सतत साठून राहिल्यामुळे आणि त्याच्या गरमपणामुळे जठराच्या पिशवीला सूज येते ज्याला गॅस्ट्रायटिस असे म्हणतात व पुढे जाऊन जठराच्या त्वचेला सालपटल्यासारख्या जखमा म्हणजे व्रण तयार होतात ज्याला गॅस्ट्रिक अल्सर असे म्हणतात जठरामधील आम्लपित्ताचे मिश्रण उलट दिशेने किंवा ओव्हरफ्लो झाल्यामुळे जी -E ई आर डी आणि जठराच्या पिशवीला फुग येऊन जठराच्या पिशवीचा हियाटस हर्निया होतो असा हा खराब क्वालिटीचा अन्नरस जठराच्या पिशवीमध्ये चिटकून राहिल्यामुळे साठून राहिल्यामुळे तो आणखी जास्त प्रमाणामध्ये खराब होतो किंवा नाचतो आणि मग त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात आणि गॅसेस तयार झाल्यामुळे ढेकर जास्त प्रमाणामध्ये यायला लागतात किंवा बऱ्याच वेळेला उचकीसुद्धा लागते सतत जांभळ्या येत राहतात गॅसेसमुळे छातीमध्ये चमकल्यासारखी वेदना होते गॅसेचा दाब वरती हृदय आणि फुफ्फुसावरती पडतो त्यामुळे दम लागल्यासारखे धाप लागल्यासारखे होते श्वास कमी पडतोय असं वाटतं कधी कधी डोकं दुखत घसा नेहमी अस्वस्थ राहतो आता दुसरा टप्पा खाल्लेल्या अन्नाचे परिपूर्ण पद्धतीने पचन न झाल्यामुळे किंवा अर्धवट पचन झाल्यामुळे त्यातून तयार होणारा अन्नाचा चोथा किंवा मळभाग किंवा संडास सुद्धा बिघडलेल्या स्वरूपाचे तयार होते बिघडलेला मळभाग तयार होतो म्हणजे नेमकं काय तर त्या संडासमध्ये चिकटपणा येतो संडास भसरट अशा स्वरूपाचे तयार होते बऱ्याच वेळा त्या संडासमध्ये आवशेम तयार होते किंवा ते संडास अतिशय कठीण स्वरूपाचे तयार होते मग तयार होणारे संडास चिकट भसरट आवशेमयुक्त किंवा कठीण तयार झाल्यामुळे ते अर्धवट पचलेले संडास आतड्याच्या नळीमध्ये पुढे सरकताना ते संडास संपूर्ण आतड्यामध्ये चिटकून राहते साठून राहते आतड्यामध्ये संडास चिटकून कशा पद्धतीने राहते समजा एखादी भिंत एकदा मातीने सारवली की मातीचा सा एक थर त्याच्यावर दुसऱ्यांदा सारवली की दुसरा थर अशा पद्धतीने आतड्याच्या त्वचेवरती संडाचे थरावर थर लेअरवर लेयर, लेयर चिटकून राहतात आतड्यामध्ये संडा साठून राहिल्यामुळे संपूर्ण पोटामध्ये बेंबीच्या आजूबाजूच्या पोटामध्ये अतिशय जडपणा राहतो गच्चपणा राहतो पोट कायम भरून राहिल्यासारखे वाटते आतड्यामध्ये संडा साठून राहिल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात ज्या पद्धतीने आपण गोबर गॅसमध्ये शेण टाकतो ते शेण गोबर गॅसच्या टाकीमध्ये साठते त्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन होते आणि त्यातून जसा गोबर गॅस तयार होतो त्याचप्रमाणे आतड्यामध्ये चिकट भसरट किंवा कठीण स्वरूपाचे संडा साठून राहिल्यामुळे आतड्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात आतड्यामध्ये गॅसेस तयार झाल्यामुळे पोट आणखी जास्त प्रमाणामध्ये जड होते गच्च होते संडाच्या मार्गे वारंवार गॅसेस बाहेर पडतात आतड्याच्या नळीमध्ये विकृत स्वरूपाचे म्हणजे चिकट भसरट किंवा कठीण स्वरूपाचा मळभाग साठून राहिल्यामुळे कालांतराने आतड्याची त्वचा आतून झिजायला लागते त्यामुळे लहान आतड्याला सूज म्हणजेच एंटरायटिस व मोठ्या आतड्याला सूज म्हणजे कोलायटिस होतो त्यामुळे बेंबीच्या आजूबाजूला सतत बारीक बारीक किंवा काही पेशंटमध्ये अतिशय तीव्रतेने पोट दुखायला लागते काही पेशंटमध्ये अपेंडिक्सला सूज येऊन पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र स्वरूपाने वेदना व्हायला सुरुवात होते ज्याला अपेंडिसायटीस असे म्हणतात ज्यावेळी आतड्यामध्ये बरेच दिवस अर्धवट पचलेला व विकृत स्वरूपाचा मळभाग साठून राहतो त्याचबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आतड्यामध्ये तयार झालेले विषारी मिश्रण आणि त्याचबरोबर अतिशय बिघडलेली लाईफस्टाईल अशा कारणामुळे आतड्याला तीव्र स्वरूपाची सूज येऊन आय बी एस कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज यासारखे गंभीर स्वरूपाचे पोटाचे आजार मागे लागतात तयार होणारे संडास कठीण किंवा चिकट भसरट अशा स्वरूपात तयार झाल्यामुळे असे हे चिकट आणि कठीण संडास आतड्यामध्ये त्याचबरोबर संडासच्या जागेमध्ये सुद्धा साठून राहते संडासच्या जागेमध्ये मळाचे खडे साठून राहिल्यामुळे त्याचा दाब संडाच्या जागेवर पडतो आणि संडाच्या जागेला सूज येऊन संडाची जागा दुखणे किंवा बऱ्याच वेळा संडासमधून रक्त पडू लागते म्हणजेच मुळव्यात फिशर व भगंदर असे संडाच्या जागेचे तीन आजार तयार होतात आता पुढचा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा आपण खाल्लेल्या अन्नातूनच आपले शरीर बनते आपल्या सर्व शरीर घटकांचे पोषण होते खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने व्यवस्थितपणे पचले तरच खाल्लेल्या अन्नातील शक्तिवर्धक घटक पोषक घटक आतड्यामधून रक्तामध्ये शोषून घेतले जातात परंतु खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही किंवा अर्धवट पचन होते अशा वेळी अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा आतड्याच्या नळीच्या आतील त्वचेला चिटकून राहिल्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित शोषले जाऊ शकत नाही म्हणजेच खाल्लेले अन्न अंगी लागत नाही त्यामुळे सर्व शरीर घटकांचे कुपोषण होते ज्याला माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम असे म्हणतात मग त्यामुळे कुपोषण झाल्यामुळे लक्षण म्हणून रक्ताची क्षमता कमी झाल्यामुळे छातीमध्ये धडधड होते भीती वाटते हातापायाचे गोळे दुखतात किंवा सतत अशक्तपणा जाणवतो मांस आणि चरबीची शक्ती कमी झाल्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता कमी येते हाडांची शक्ती कमी झाल्यामुळे अंग दुखते हाडे दुखतात त्याचबरोबरीने केस जास्त गळतात मज्जासंस्था किंवा मेंदूची शक्ती कमी झाल्यामुळे झोपेच्या तक्रारी सतत चिडचिडेपणा हळवेपणा किंवा बऱ्याच वेळा मानसिक अस्वस्थपणा राहतो शुक्र या घटकाची शक्ती कमी झाल्यामुळे व्याधी प्रतिकारक क्षमता कमी होते प्रत्यक्ष शरीर संबंधाच्या अनुषंगाने अडचणी येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वयाच्या मानाने शरीर वेगाने म्हातारे व्हायला लागते एजिंग फास्ट व्हायला लागते आता शेवटचा टप्पा चौथा टप्पा आथडे म्हणजे एक प्रकारे दुसरा मेंदूच असतो गट इज द सेकंड ब्रेन असे म्हटले जाते ज्या वेळेला कोणताही पोटाचा पचनसंस्थेचा वेळेला मानसिकता सुद्धा पूर्ण बिघडलेली असते त्याचबरोबर बुद्धीसुद्धा बिघडलेली असते हे निर्विवाद सत्य आहे किंबहुना पोटाच्या आजाराच्या जुनाट पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला अतिशय तीव्र स्वरूपाचे सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आलेले असतात यामध्ये प्रामुख्याने सततची भीती म्हणजे एन्झायटी ग्रेड डिप्रेशन म्हणजे नैराश्य काही पेशंटमध्ये हिंसक वृत्तीसुद्धा खूप तीव्रतेने वाढलेली आढळते तर काही पेशंटमध्ये अगदी आत्महत्येचे विचारसुद्धा येतात सर्वात शेवटी कोणताही पोटाचा आजार तयार होण्याचा क्रम म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातील व वा वागण्यातील चुका त्यामुळे पाचकशक्ती मंदावते खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने न पचल्यामुळे त्यातून आम्लपित्ताचे मिश्रण तयार होते व जठराच्या भागामध्ये साठून राहते त्यामुळे भुकेच्या तक्रारी ई आर डी ॲसिड रिप्लक्स हायपर ॲसिडिटी हियाटस हर्निया अति प्रमाणात ढेकर व गॅस्ट्रायटिस गॅस्ट्रिक अल्सर हे त्रास उद्भवतात त्यापुढे संडास चिकट भसरट व कठीण तयार झाल्यामुळे संपूर्ण आतड्याच्या नळीमध्ये असे विकृत स्वरूपाचे संडास साठून राहते चिकटून राहते त्यामुळे गॅसेस पोटदुखी पोटामध्ये जडपणा गच्चपणा आतड्याची सूज म्हणजे एंटरायटिस कोलायटिस किंवा आय बी एस अल्सरेटिव्ह कोलायटिस व पुढे जाऊन संडाच्या जागेचे आजार म्हणजे मुळव्यात फिशर व भगंदर उद्भवतात त्या पुढे जाऊन कुपोषणाच्या तक्रारी अशक्तपणाच्या तक्रारी व सर्वात शेवटी बिघडलेले मानसिक आरोग्य आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे ऑनलाइन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही डॉक्टर प्रमोद महाडिक बी एम एस पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी जी ई आर डी आम्लपित्त जुनाट आतडेची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस अँटरायटिस कोलायटिस बद्धकोष्ठता आवश्यक दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे हियाटस हर्निया अल्सर अल्सरेटिव्ह कोलायटिस तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत आपण पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी एंडोस्कोपी रक्ताच्या तपासण्या यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे विशेष सूचना आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात खूपच लांबून येणाऱ्या प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारांचा दवाखाना आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा जिल्हा सांगली संपर्क नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस किंवा अठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस कृपया सकाळी अकरा ते संध्याकाळी चार या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा